सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा अडवत भंडारा उधळण्याचा प्रयत्न. सोलापूर विमानतळाहून मंगळवेढ्याकडे जात असताना धनगर कार्यकर्त्यांकडनं ताफा अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात. रत्नागिरीत मंत्री उदय सावंतांना काळे झेंडे दाखवले. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरनं वाद. हिंदुत्ववादी संघटनानं दाखवले काळे झेंडे. अकोल्यातल्या हरिहरपेठ भागात क्षुल्लक कारणावरनं दोन गटात वाद. वादानंतर तणावाची स्थिती, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ. घटनास्थळी पोलीस दाखल. अकोल्यातल्या हरिहरपेठ भागात झालेली दगडफेक आणि जाळपोळ हे पोलिसांचं अपयश. गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्धलेणी बचावसाठी मोर्चा. बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना केंद्राला अतिक्रमित असल्याची नोटीस आल्यानं भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदायाचा एल्गार मोर्चा. मुलींना चुकीच्या पद्धतीनं मेसेजेस करणाऱ्याला मनसेचा चोप. कामोठीतली घटना. संबंधित व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या माजल गावात चिमुरडीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांकडून बंदची हाक. आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी. नांदेड शहरातल्या सराफा बाजारपेठ आज कडकडीत बंद. बीडमधल्या माजल गावात चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेड सराफा संघटनेचा बंद. वाशिममधल्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार. तीन आरोपींच्या विरोधात औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल. बोबदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिम्बा या AI तंत्रज्ञानाची मदत. काळोखामुळे CCTV न दिसणारे संशयित आरोपींचे चेहरे पाहण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार. पुण्यातल्या बोबदेव घाटातल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर. माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणार. चेंबूरमधल्या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गुप्ता कुटुंबाच्या घरात चोरी. आग विझवण्यासाठी आलेल्या काही अज्ञातांनी मारला तिजोरीवर डल्ला. लाखोंची रोकड आणि 100 ग्रॅम सोनं चोरीला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.